नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोक। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोक, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख। सन मराठी, सोहळा नात्यांचा। लय मोठ्या संकटात टाकलेस तुम्हाला, माझ्याकडनं होईल असं वाटत नाही। बघ होईल, तू म्हणजे काय होत आहे गे मामा, तुझ्या आयडियामुळे भलतासून बसल्या। समजा तर काय झालं मामा, दिवस भर अंबू उपाशी राहिली। आयुष्यात पहिल्यांदा मी अंबूशी बोला धरलाय, रुसून बसल्या ती। हे बघ, रुसली तर रुसू दे, पण ती उभय मनेपर्यंत आपण आपल्या मुद्द्यावर हलायचं नाही। बघ हा वय मामा, पण मी बोलत नाही म्हणल्यावर पाण्याचा एक घोट पण घेतला नाही तिनं। तिनं शेतात आणून दिलाय डबा, मी तसाच घेऊन आलो म्हणून रागाच्या भरात तो डबा आणि घरातलं समजा जेवण कुत्र्याला खाऊ घातलंय। काय मामा, आता आपण हे समजा बंद करूया, होईना झालं हे। अरे बळा कशा आणा तू, बघ तिला रुसायचं तेवढं रुसू दे। मी काय म्हणतो, तू आता काहीच बोलू नकोस, मी अशोकनं जेवणाचा डबा पाठवतो, म्हणजे अशोकनं आलेल्या जेवणाला ती नाही म्हणायची। पण जया तू बोलायचं नाही, बाबा हत्ती गेल्याने शेपूट राहिल्या, थोडक्यासाठी काय घोळवायला नको। जेवण आले की जेवण घ्या तुम्ही, काय पुढं काय काय होतं ते मला सांग, फोनवर बोलूच आप। पण माम ठेवतो बघ। जय जय कृष्ण। अशु, ए अशु, आजी ना किती बी कोंबलं तरी हे पोत मेला उपाशीच असते ना सारखं। तू बाहेर गाव, तुला दाखवून। आजी, ए आजी, हे बघ आपण एक खास आंबी। अशु, आपण या आंबीसाठी खास डबा पाठवलाय, आता बघच तर रुसलेल्या फुग्याला कशी मनवते ते। विश्वनाथा ना, चला चला जेवून घ्या पटापट, मला परत पार्लरला जायचंय। गाशु, काही माणसं रुसून बसल्यात, कसं जेवणार पटदिशी? मी आणलेलं जेवण कोणालाच खायचं नसेल ना तर मी पण रुसून बसेल ना, आणि मग सगळं जेवण या पिट्याला देईन। मी काय एका पोटावरच तयार आहे, तुला सांगतो मी ना 2 वर्ष जेवलोच नाही असं काहीतरी मला वाटायला लागलं। घे होते घे ते दुसरं देखी, अजून नाही अजून ते आलो। सांडायला नको बाबा। अय बकासुरा, तुझा लाडका मित्र तिकडे वर उपाशी बसलाय आणि तू इकडे जेवत बसलास वय। तुझ्या मित्राला आधी जेवायला बस आणि मग तू जेव। ए बकासुरा, एक माणूस रुसून बसलाय त्याला सांग, जोवर रुसून बसलेला माणूस जेवत नाही तोवर तुझा मित्रच काय, तू बी जेवणार नाही। हा हे नाही, मला जेवायचंय पण। हम्म,
अरे सोडा की मला काऊ द्या की नाही म्हण आंबू जेवली काय आणि बघ जेवली नसली तरी लगेच विरगळू नकोस जोपर्यंत ती लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत तिच्या बरोबर अजिबात बोलू नकोस अच्छा म्हणजे असं आहे तर मी लग्नाला होकार देत नाही म्हणून अण्णा दादा असं वागते होय आंबू तू अग जया कुठे नाही म्हणजे अग मी चेष्टा केली गंमत गंमत ऐकलंय मी सगळं बोल पुढं आंबू अग तुझ्या चांगल्यासाठी चाललंय ना मामा आता काय मी सोडत नसते त्याला तू आता बघच मामा नाही नाही आंबू आंबू बघ मी 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 सांगितलंय त्याला हे सगळं तू त्याच्यावर चिडायचं नाही सांगून ठेवतो आणि प्रत्येक बापाला आपल्या मुलीचं लग्न व्हावं ही काळजी असतेच ना ग तशीच तुझ्या ती भावाला आहे अग काळजी पुटीच बोलतोय तू असं का करते जरा समजून घे की आशू बरोबर जेवणाचा डबा पाठवलाय तू जेवून घे ठेवतो मी फोन आंबे सॉरी मी पुन्हा तुझ्याशी असं खोटं नाही बोलणार असं अबोला नाही धरणार मला माफ कर मी चुकलो आंबे अण्णा दादा तुझी काही चूक नाही खर तर मी चुकले तू माझ्या चांगल्याचाच विचार करणार इतकं साधं पण का लक्षात आलं नाही माझं तू माझ्यासाठी आई बाबा भाऊ सगळ्यांची माया दिलीस प्रेम दिलंस मग मी तुझी एवढी गोष्ट न ऐकणं म्हणजे चूकच आहे ना व अण्णा दादा तुला मी म्हणते माहितीये तू माझं देव आहेस अरे पण आज मी माझ्या देवाला दुखावलं अंबी मला माफ कर अग अण्णा दादा मी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला तयार आहे काय माझं लगीन झाल्यामुळे तुला जर आनंद होणार असेल ना तर त्यातच माझा आनंद आहे आम्ही आपण एक अट आहे असं परत माझ्यावर अबोला धरायचा नाही कधी बी नाही मला वाटतंय या जेवणानं आणि तुमच्या प्रेमानंच माझं पोट भरेल
हे तुला आणि हे एवढं मला. अगं ये कशर करतीस था ये एवढं तू घे मी हे घेतो. अरे था नको. अगं नाही 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 तू खा जास्त. अरे नको तू तू घे तू खा ये खा ये तू खा हे घे. अण्णा दादा मी तर घरातच असते ना. अरे तू तर बाहेर कामाला जातोस म्हणून तू हे घे. अगं अगं एवढं सगळं मलाच दिले ते तू काय खाशील मग. हा ते काय नाही हे तुझ आणि हे एवढं माझ. नाही 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 हे घे. हे काय करतेस तू समजा भात मला दिलाय हे तू घे हे घे हे घे. अरे काय तू माझ तुझं करत बसलायस मला भूक लागली. चल आता भर. काय तुम्ही तोंड बघत बसताय जेव्हा की काय मग या मी भरू काय. काय मुश्किल करतात तर येऊ दे त्यांना बघतेच. मामा झेंडूची फुलं द्या बर. हाय मामा कशी चिमली आहेत फुलं. मामा गुलाबाचं फुल आहे का तुमच्याकडे. गुलाबाचं फुल तर काय नाही बघा पण साहेब गुलाबाचं फुल कुठल्या देवाला वाहतात. अहो देवाला जास्वंती झेंडू अशी फुलं व्हावी. नाही देवाला नाही देवीला वाय. देवीला कुठल्या देवीला. अंबिका देवीला. अंबिका देवी म्हणजे अंबाई देवी. अंबाई देवीला वाय. नाही गुलाबाचं फुल. बर मामा तुम्हाला सांगतो इतकं कठीण जाते ना देवीला प्रसन्न करून घ्यायला. फारच कठीण जात. द्या झेंडूच द्या. अरे अंबिका तू कधी आली इकडे. त्या मला दिसलीच नाही तू. अग काय झालं माहितीये ना ते मागे एका गोड व्यक्तीला मदत करायला गेलो तेव्हा इतकं लागलं ना की काही हातात उचलताच येत नाही ग कळ येते सारखी हाताला. माझं एक काम करशील का अंबिका. काय म्हणजे अंबिकाला म्हणजे अंबाई देवीला माझ्याकडून तू ते फुलं नेऊन देशील का. एवढं ते नाटक एवढं मजा आहे वय घे. ऐ ग अरे वा देवीला प्रसन्न करण्यासाठी जे फुल मला हवं होतं ना ते फुल देवीने स्वतः माझ्या हातात टाकलं. मामा आलत. मामा
अहो मामा लय दमलो बघा की केवढी वायरिंग काढली तुम्ही काय आणलं का नाही आणलं की फुकण्या मग शिवी नाही नाही फुकण्या फुकण्या घेऊन आलोय फुकण्या बस 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 मामा खरंच फुकण्या घेऊन आलास मग ये बघ अरे मग त्याला काय होतंय लहानपणी असताना एका खिशात चिच्चा एका खिशात बोर आणि हातात या फुकण्या घालून गलीत फिरत होता तुम्ही दोघे मामा ते फोनवर काय म्हणत होता हे कळलं नाही त्या आपल्या आंबीला चार स्थळ आले स्वतःहून चालून आले पत्रिका पण पाठवली फोटो पण पाठवले अजून आहे हे एकदमच फुकणे नाही म्हणजे फुकण्या लय भारी आहेत मला मला आवडल्या त्यातल्या त्यात यो एक चांगला वाटला बघ म्हणजे चेहऱ्यानं तरी शांत वाटत अंबिका फाडून खाईल त्याला नाही आवाज पण करणार नाही एवढं शांत आहे तर गप बसतो का हा मामा इधर या मुलाच्या घरची काय परिस्थिती आहे म्हणजे घर शेजार आई वडील कसे एकदा जाऊ आपण बघून आधी मुलाकडची आपल्याकडे बोलणी झाली की आपण त्यांच्याकडे जायचं असं असतं नाही 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 आपण आधी जाऊन घर बघून त्यांना सांगायला नको डायरेक्ट घुसूया म्हणजे कळल तरी त्यांचा स्वभाव कसा आहे राहणीमान कसं आहे ती चालतंय की मुलाचा काका ओळखीच आहे त्याला सांगून ठेवतो नाहीतर काय अचानक जर आपण गेलो तर ती भांबावून जाते नाही साधी माणसं आहेत म्हणून म्हणतो आणि तू म्हणतोस ते पण बरोबर आहे नाहीतर त्या बँकेच्या कर्जासारखं व्हायचं कर्ज काढू पर्यंत मऊ मऊ गॉड गॉड आणि एखादा हप्ता चुकला की मग पिसाळ्यावाणी करतात असं होतंय तसं नको व्हायला हो मामा नुसतं पोरांचा फोटो ठेवताय तुम्ही दोन चार पोरींचा पण फोटो ठेवायची दोन चार हा म्हणजे द्याय घ्यायचा माणूस पण जर असा भारतच त्या नाही का मामा पिठ्यासाठी स्थळ बघायचं म्हणजे स्वतःच्या पार धोंड्या म्हणून घेतल्यासारखे स्वतःचे नाही मुलीच्या कुळावर धोंडा मारल्यासारखा हो पोरे साहेब पाहुणे आले पाहुणे नमस्कार 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 काय म्हणत नमस्कार नमस्कार हे आमचे दीपक पोरे साहेब नमस्कार आणि या त्यांच्या मिसेस हे माझे मामा विश्वनाथ घोरपडे नमस्कार मामा नमस्कार नमस्कार आणि मी जयदेव राजे शिर्के अहो हे काय सांगायला लागते हो अहो गावच्या मीटिंग मध्ये दहा दहा तुमचं नाव निघते अहो मी तुम्हाला म्हणत नव्हतो ते हेच बघा चला चला आज चला चला मामा या हो आलोक घरात नाही का आलोक आताच बाहेर गेलाय कामानिमित्त येईल अहो कामाच्या बाबतीत त्याचा कोणी हातच धरू शकत नाही हा मामा तुम्हाला आलोकच्या बाबतीत गावात कुठेही चौकशी करायची असेल तर करू शकता काय अगदी बिंदास्त नाही नाही मी आपलं असं सहजच विचारलं तुम्हाला सांगतो मामा आमचा आलोक अत्यंत सुस्वभावी सुसंस्कारी आणि सुशिक्षित आहे काय जयदेवराव सिंगापूरला एका मोठ्या कंपनीत कामाला आहे महिन्याला 4 लाख रुपये इतका पगार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो काय मामा आपण मुलगा बघायला येणार हे माहित होत ना यांना कस काय निघून गेला बाहेर पोळ काय झालं काय नाही ते तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक केलं ना अहो मामा तुम्हाला कोणी अडवलंय तुम्ही पण करा की तुमच्या पोरीचं कौतुक का पोरे साहेब होय होय नाही म्हणजे काय की आमची अंबिका एकदम सालस आहे बघा हा जरा खोडकर आहे पण मनानं कुणाला दुखवत नाही म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं ना तुमचा आलोक सगळ्यांना जीव लावून आहे तशीच आमची अंबिका म्हणजे बघा
ज्याच्याशी एकदा गट्टी जमली ना आयुष्यभर ती मोडत नाही बघा. हा काय आलोक आला? नमस्कार. 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 आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.